महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवण्यासाठी आज दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक आहे अशी आहे की आज फॉर्म्युला ठरेल माझ्यासोबत शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने सर आहेत सर काय वाटतं आजच्या बैठकीकडे आजची बैठक आहे असं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मला कळलेलं आहे आणि आज ती बैठक झाली तर नक्की यामध्ये निर्णय होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आदरणीय अमित शहाजी साहेब यांच्या या बैठकीमधून चांगला निर्णय होईल सर्वांना सन्मानजनक जागा मिळेल असा मला विश्वास आहे सन्मानजनक हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे जी चर्चा चाललेली आहे ती शिंदे गटाला दहा जागांची चाललेली आहे तुमचा किती आग्रह आहे तुमच्या नेत्यांचा नाही ने आमचे नेते आदरणीय शिंदे साहेब माझ्या मते बावीस जागावरती आग्रही आहेत शेवटी तिन्ही नेते बसून जो निर्णय होईल तो निर्णय होईल आणि आज फायनल तोडगा निघणार त्या दिवशीचा संख्या किती असेल किती जागांवर ॲग्री होऊ शकतात त्या संदर्भामध्ये आदरणीय शिंदे साहेब तुम्हाला सांगू शकेल चर्चेला जात असताना चर्चेमध्ये काय निर्णय होईल तोच संध्याकाळी तुम्हाला कळेलच तेरा खासदार शिंदे साहेबांसोबत आले होते तेवढ्या जागा मागितल्या जाईल की त्यापेक्षा कमी की जास्त ते संध्याकाळीच कळेल ना आता तो मी त्याबद्दल काल तुम्हाला सांगितलेलं आहे आता जो संध्याकाळी निर्णय येईल त्यानंतर आपण बोलू तो मान्य असेल निर्णय जो निर्णय याच्या बैठकीत आमचे नेते शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्यच करावा लागतो एक सगळ्यात महत्त्वाचं रामटेक यवतमाळ वाशिम आणि बुलढाण्या तीन जागांबाबत ही संभ्रम आहे असं कळत आहे की यापैकी दोन जागा यवतमाळ वाशिम आणि रामटेक जो तुमचा मतदारसंघ आहे यावर भाजपने दावा केलाय नाही असं आम्हाला अजून तिथे काय झालं आतमधल्या मिटिंगमध्ये त्याबद्दल आम्हाला काही कल्पना नाही आहे ज्या चर्चा होत आहे त्या चर्चेमध्ये आदरणीय शिंदेसाहेब योग्य निर्णय घेतील यात कुठे शंका नाही एक अशी ही चर्चा आहे की समजा रामटेक भाजपच्या वाट्याला गेली तर खासदार कृपाल तुमाने हे भाजपमध्ये जातील कमळावर लढतील मुळीच नाही मी शिंदेसाहेबांसोबत शिंदे साहेबांसोबत राहील एकूणच कसं वातावरण आहे लोकसभेची निवडणूक आहे महायुतीचं शिवसेनेचं सविस्तर सांगा माझ्या मतदारसंघामध्ये तर अत्यंत पोषक वातावरण आहे आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये या देशात जे काम झालं ते इतिहासात भारताच्या कधी झालं नाही सर्वांगीण विकास करण्याचं काम आदरणीय मोदी साहेबांनी केलं मोठे मोठे नेटवर्क तुम्ही बघाल मेट्रो नेटवर्क असेल रस्त्याचा नेटवर्क असेल वेगवेगळे जाळे पसरवण्याचं काम रेल्वेमध्ये थर्ड लाईन फोर्थ लाईनपर्यंत आजपर्यंत इतिहासात दोन लाईनच्यावर कधी आम्ही गेलो नव्हतो चार लाईनचं काम झालं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये टाकण्याचं काम असेल महाराष्ट्र शासनामध्ये आदरणीय एकनाथजी शिंदे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आदरणीय अजितदादा यांच्या नेतृत्वामध्ये जे सरकार आहे त्यांनीसुद्धा शेतकऱ्यांसाठी आज जर नागपूरचा विषय केला तर ब बो शेतकऱ्यांना बोन धानाला बोनस देण्याचं काम असेल व वेळोवेळी झालेल्या अवकाळी पावसामुळे राष्ट्रीय आपदा नीतीच्या कायद्यामध्ये बदल करून त्याच्यापेक्षा डबल शेतकऱ्यांना लाभ देण्याचं काम आमच्या सरकारने केलं एक रुपयामध्ये विमा बाकी पैसा सरकार भरतो मुख्यमंत्री सहायता कोषमधून आतापर्यंत करोडो रुपयाचं वाटप करण्यात आलं पूर्वी एवढे कधीच वाटप करत नव्हते असे अनेक गोष्टी आहेत ज्या सामान्य जनतेला गोरगरीब जनतेला शेतकरी बांधवांना युवकांसाठी बेरोजगारांच्या संदर्भामध्ये मिहानमध्ये आम्ही मोठा जो एस जेड आणलेला आहे मिहान आणला आहे आजपर्यंतमध्ये एक लाख बेरोजगारांच्या हाताला आम्ही काम दिलं आहे त्याचप्रमाणे बुटीबोरी एम आय डी सी असेल हिंगणा एम आय डी सी असेल कळमेश्वर एम आय डी सीचा मोठ्या प्रमाणात विकास केला आता उमरेड एम आय डी सीसुद्धा फार विकासाच्याकडे जाते आहे त्या सुद्धा हजारो बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळालेलं आहे सर्व गोष्टीमध्ये आम्ही करतो आंबोऱ्याचा पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये आम्ही आंबोऱ्याचा आता विकास केला आणि अडीचशे करोड रुपये आणखी आम्ही तिथे आणलेले आहे त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही विकास करतो आहे पेन्सला मुद्दा घेऊनच भाजप जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकप्रिय चेहरा आहे असं सांगत जास्त जागांवर दावा करते अशी माहिती आहे असं आहे की हे संयुक्त काम आहे हे केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं मिळून हे डबल इंजिनचं सरकार या राज्यामध्ये काम करते आणि त्याचा परिणाम आपल्याला बघतो आहे की या राज्याचा जो विकासाचा दर होता तो आता कितीतरी पटीने वाढलेला आहे आणि त्या याच्यामध्ये आपण बघतो की या दोघांनाही आमच्या दोन्ही सरकारला याचं श्रेय हो जाते आणि दोन्ही सरकारच्या नेतृत्वामध्ये आणि दोन्ही सरकारच्या दोन्ही उच्चतम नेत्यांच्या नेतृत्वात या निवडणुका होणार आहे त्यामुळे नक्की या भागामध्ये मी तर म्हणतो संपूर्ण विदर्भाच्या दहा जागांपैकी दहाच्या दहाही जागा या महायुती जिंकणार आहे आज सूत्र काय ठरेल की महाराष्ट्राची उत्सुकता लागलेली आहे की महायुतीचं सूत्र आज काय ठरेल काय वाटतं तुम्हाला काय ठरेल सूत्र चांगलंच ठरेल सर्वांना सन्मानजनक मान सन्मान तिथे मिळेल तिन्ही पक्षांचा आदर होईल एवढंच मला वाटतं दादा अजित दादा गटाला राष्ट्रवादीला किती जागा माहिती सर नाही बघा आता ते जे फॉर्म्युल्यामध्ये आणि त्यांना जे काही बोलणं असेल आता आम्ही तर काही तिथे जाऊ शकत नाही ना त्यामध्ये नेते जे ठरवतील आज ते आम्हाला मान्य असेल किंवा तेरा जागा शिंदे गटाला मिळाव्या असं तुम्ही म्हटलं होतं त्या वाटतं नाही असं नाही आहे की आम्ही तेरा खासदार आदरणीय शिंदे साहेबांसोबत आलेलो आहे आणि तेरा खासदारांना आ... आम्हाला आदित्य साहेबांनी शब्द दिलेला आहे की तुम्ही कामाला लागा आम्ही कामाला लागलेला आहे आणि आम्ही आपल्या आमच्या मतदारसंघामध्ये आम्ही काम करतो आहे म्हणजे सदैव तसा मी तर सदैव पाचवी वर्ष कामच करत असतो मतदारसंघातच पडला राहतो मतदारसंघात कंटिन्यू असा एकही खासदार नसेल की ज्यांनी मतदारसंघातल्या एकोणीसशे गावांना भेटी दिल्या असेल माझा प्रवास हा एकोणीसशेही गावामध्ये झालेला आहे सर्व गावाचे कार्यकर्ते जनता यांचे जे माझे वैयक्तिक संबंध निर्माण झाले आहे त्यामुळे मी त्या मतदारसंघाच्या क्षेत्रामध्ये सदैव पब्लिकमध्ये असतो पब्लिकसोबत कॉन्टॅक्ट ठेवतच असतो आणि पाचही वर्ष मी मतदारसंघातच काम करत असतो कधीपर्यंत फॉर्म्युला जाहीर होईल मतदारसंघ जाहीर होईल काय मला वाटते आज रात्री किंवा उद्यापर्यंत व्हायला पाहिजे जाहीर म्हणजे कोणत्या जागा कोणाला गेल्या या आज रात्री किंवा उद्या जाहीर होईल धन्यवाद कॅमेरामॅन सचिन सायम सहन टी व्ही नाईन मराठी नागपूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं